माजी सैनिकाला लुटमार करून निर्गुण खून तर एक गंभीर जखमी। कोल्हापूर जिल्ह्यातील सावर्डे बुद्रुक येथील माजी सैनिकाला दिनांक 5 नोव्हेंबरच्या दुपारी 3 वाजे दरम्यान मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा ते हलखेडा रोड दरम्यानच्या बाभळीच्या जंगलात नेऊन पवार नामक व्यक्ती व त्यांचे 6 ते 7 साथीदारांनी या माजी सैनिक व त्यांच्या सोबतच्या व्यक्तीची लुटमार करून माजी सैनिकाला मारहाण करून जीवे मारून त्याला व त्याच्या सोबतच्या व्यक्तीला नांदुरा तालुक्यातील इरडी जवळील पूर्णा नदीच्या पुलाजवळ फेकून दिल्याची धक्कादायक घटना भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला घडली आहे। याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल आनंदा निकम राहणार सावर्डे बुद्रुक तालुका कागल जिल्हा कोल्हापूर यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत नमूद केली आहे की त्यांचे मित्र माजी सैनिक प्रल्हाद शिवराम पाटील वय वर्ष 52 राहणार सावर्डे बुद्रुक तालुका कागल जिल्हा कोल्हापूर यांना आरोपी पवार नामक व्यक्ती व त्यांचे 6 ते 7 साथीदार यांनी दिनांक 5 नोव्हेंबरच्या दुपारी मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा ते हलखेडा रोड दरम्यानच्या बाभडीच्या जंगलात नेऊन या दोघांना मारहाण करून त्यांच्या जवळील फोन व नगदी स्वरूपात असा एकूण सुमारे 1,06,000 रुपयांच्या मालाची लुटमार करून त्यांना बेदम मारहाण केली। या मारहाणीत माजी सैनिक प्रल्हाद शिवराम पाटील यांचा मृत्यू झाला तर तक्रारदार अनिल सानंद आणि कमी गंभीर जखमी झाले। त्यानंतर पवार नामक आरोपी व त्यांच्या 6 ते 7 मित्रांनी तक्रारदार व त्यांचे मृतक मित्र या दोघांना दुचाकीवर रात्री 9 वाजे दरम्यान नांदुरा तालुक्यातील पूर्णा नदीवरील एरडी जवळील पुलाजवळ आणून फेकून दिले। गंभीर जखमी झालेले अनिल निकम यांनी नांदुरा ते जळगाव जामोद दरम्यान जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेला हात देऊन मृतक माजी सैनिक प्रल्हाद शिवराम पाटील यांना व स्वतः उपचारासाठी नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले। यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून गंभीर मारहाणीमुळे माजी सैनिक प्रल्हाद शिवराम पाटील यांचा मृत्यू झाल्याचे निदान केले तर तक्रारदार अनिल निकम हे गंभीर जखमी झाले असून उपचार घेत आहेत। या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात तपासाची चक्रे जलद गतीने फिरवत नांदुरा व मुक्ताईनगर येथील पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहे। या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांनी 2 ते 3 संशयितांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे। या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी आरोपी पवार व इतर 6 ते 7 इसमान विरोधात कलम 395 396 506 अन्वये गुन्हा नोंदवला असून प्राथमिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल गाडेकर यांनी केला। मात्र घटना जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असल्याने सदर प्रकरण मुक्ताईनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील माजी सैनिक त्यांच्या मित्रासोबत सातपुड्या पायथ्याशी असलेल्या वडोदा गावाजवळील जंगल गाठतो व त्या स्थळी झालेल्या बेदम मारहाणीत लुटमारीत त्याचा मृत्यू होतो। या प्रकरणी तक्रारदार हा मृतकासोबत त्याच्या पत्नीच्या उपचाराकरिता औषध घेण्याकरिता सदर परिसर गाठल्याचे सांगत असला तरी सदर प्रकार मांडूळ जातीचा साप किंवा गुप्तधनांच्या व्यवहारातून झाल्याची चर्चा परिसरात रंगत आहे। असे प्रकार या परिसरात वारंवार घडत असल्याने दोन्ही जिल्ह्यातील पोलिसांनी एक जॉईंट ऑपरेशन चालवून अशा लोकांचा बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे।